नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। शक्तीपीठ महामार्गाला तारदाळ मधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। राज्य सरकारच्या वतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणार आहे। यामध्ये तारदाळमधील अनेक शेतकऱ्यांची हजारो एकर पिकाऊ जमीन जाणार असून या भक्तिमार्ग महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे। तसेच एक इंचही पिकाऊ जमीन देणार नाही, प्रसंगी जनलढा उभारू असा थेट इशाराच शेतकऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे। तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते। त्याप्रसंगी शेतकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात रोष व्यक्त केला। तारदाळमधील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या शेतजमिनी या शक्तीपीठ महामार्गाला जाणार असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे। तसेच तारदाळमधील शेकडो एकर शेतजमिनी उद्योगधंद्यांच्या नावाखाली धनदांडग्यांनी घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे। ओलिताखाली एकमेव शिल्लक असलेली शेतजमीनही जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष जाणवत आहे। तसेच शेतकऱ्यांना महामार्गाबद्दल कोणतीच माहिती नसल्याने शेतकरी अनभिज्ञ आहेत, तर कोणतीच सविस्तर माहिती मिळणे कठीण झाले आहे। त्यामुळे तारदाळ ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना एकत्रित करीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत या महामार्गाला कडाडून विरोध केला। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी या भक्ती महामार्गाला माझा विरोध राहणार असून मी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे। तसेच येत्या 8 दिवसात ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन असणाऱ्या पिकाऊ जमिनी न देण्याचा ठराव करणार असल्याचे सांगितले। यावेळी रणजित पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे, KG पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष जयप्रकाश भगत, विनोद कोराने, अविनाश कदम आदींनी या शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध दर्शवत शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार असल्याचे सांगितले। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत एक इंचही शेतजमीन न देण्याचा निर्धार केला आहे। सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।